कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त ग्रामपंचायत पिंपळवंडी आणि तरुणांच्या माध्यमातून पिंपळवंडी या ठिकाणी एक अनोखा उपक्रम राबवला जातो आहे. पिंपळवंडी येथील मळगंगा माता सभागृहात पिंपळवंडी येथील तरुणांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून स्थानिक डॉक्टरांच्या तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत सार्वजनिक दवाखाना सुरू करण्यात आला असून परिसरातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा या माध्यमातून देण्यात येत आहे. आणि पंचकृषीमध्ये असलेल्या ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर जे संकट ओढवलेलं आहे, कोरोना रोगाच्या प्रादुर्भावात पूर्ण जग आहे आणि या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आमच्या पिंपळवंती गावामध्ये आमचे जे प्रायव्हेट प्रॅक्टिशन्स डॉक्टर आहेत, डॉक्टर काचळे, डॉक्टर चाळक, डॉक्टर कोठडिया, डॉक्टर मनियार, डॉक्टर काकडे या सगळ्यांच्या, डॉक्टर खळे या सगळ्यांच्या सूचना आल्या. संबंधित डॉक्टर लोकांच्या ज्या ओपीडी आहेत त्या लिमिटेड एरियाच्या असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशा स्वरूपाच्या आजाराचे पेशंट तपासायला थोडीशी अडचण होत होती आणि त्या अडचणीचा भाग लक्षात घेऊन आम्ही ग्रामपंचायत आणि डॉक्टरांच्या सहकार्याने आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शरददादा असतील, रघुनाथ शेठ असतील, मंगेश अण्णा असतील, शरदराव लेंडे साहेब असतील, या सर्वांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या आणि एक आम्ही निर्णय केला गाव पातळीवर की आपण एक सार्वजनिक स्वरूपाची ओपीडी या डॉक्टरांच्या माध्यमातून चालू करायची आणि ती चालू करत असताना ती पूर्णपणे मोफत म्हणजे प्राथमिक उपचार जो आहे त्याची जी दुसरी मेडिसिन आहे आणि तपासणी ही पूर्णपणे मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय झाला आणि संबंधित आमच्या गावचे जेवढे डॉक्टर आहेत त्यांनी त्याला दुजोरा दिला, त्यांनी सहकार्य केलं आणि काल 1 तारखेपासून आम्ही आमच्या पिंपळवंडी गावामध्ये या ओपीडीचं साधारण ओपनिंग करून ती चालू केली. काल पहिल्याच दिवशी साधारण 62-63 पेशंट आम्ही या स्वरूपाची लक्षणं असलेल्या आजाराची तपासली गेली. संकल्पना अशी निघाली, आमच्या शेजारच्या गावचे आदर्श सरपंच आदरणीय विक्रम शेठ भोट यांनी या स्वरूपाचं काम त्या ठिकाणी चालू केलं होतं. त्या ठिकाणी आदरणीय दादा असतील, रघुनाथ शेठ असतील या आम्ही सगळी मंडळी ती गोष्ट पाहायला गेलो आणि दादांनी आव्हान केलं की तालुक्यामध्ये पूर्णपणे सगळ्याच ग्रामपंचायतींनी या स्वरूपाचं जर नियोजन केलं आणि मोकळ्या जागेमध्ये थोडंसं प्रिकॉशन घेऊन आपण या पद्धतीने पेशंट जर तपासले गेले तर त्या डॉक्टरांनाही त्याचा त्रास होणार नाही किंवा त्या ओपीडीमध्ये असलेल्या बाकीच्या पेशंटला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही अशा स्वरूपाची खबरदारी घेऊन या ठिकाणी हा निर्णय करण्यात आला. पहिल्यांदा पेशंट येताना बाहेरच हात हा क्लीन करून येतो, तो व्यवस्थित मोकळ्या वेगळ्या जो अपेक्षित डिस्टन्स आहे त्या पद्धतीने तो बसवला जातो. तो पुन्हा गेटमध्ये आल्यानंतर त्याला सॅनिटायझरनी त्याचे हात पुन्हा क्लिअर केले जातात. आतमध्ये आल्यानंतर त्याचं नाव नोंदणी होती, त्याचं वयाची काय असेल ती विचारपूस करून ती नोंदणी होते. त्याच्यानंतर त्याला होत असलेला त्रास तो नोंदवला जातो आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन डॉक्टर त्याला तपासतात आणि ती तपासणी झाल्यानंतर त्याला जी जुजबी औषधं आहेत ती आपण ती देतो आणि त्याला इलाज करायला सांगतो किंवा बाहेर जाऊन काही एक्स्ट्राची औषधं असतील तर ती रेफर करतो आणि संध्याकाळी पूर्ण सकाळी 2 तास ही ओपीडी चालते, 10 ते 12, संध्याकाळी 5 ते 7 आणि पूर्ण दिवसभराचा डाटा हा संबंधित आपल्या विभागाचे जे आरोग्य अधिकारी या पीएससीचे जाफरी साहेब आहेत त्यांना आम्ही ती कळवतो आणि अशा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना हे आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून जनजागृती होऊन या आजारावर आपल्याला कशी मात करता येईल असा प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व सिनियर सिटीजन जे गावातले आहेत त्यांच्या वतीने केला जातोय. या कामामध्ये आमच्या परिसरातले गावातले आमचे तरुण सहकारी सदस्य सन्माननीय मित्र दर्शन भैया चोरडिया यांचं मोलाचं मार्गदर्शन योगदान या ठिकाणी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांचं होतंय.
त्यांचे तरुण सहकारी मित्र, आमच्या गावातली सगळी जी मुलं आहेत ती आम्हाला या ठिकाणी मदत करतायत आणि त्यांच्यामुळेच हे व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी आम्हाला त्या माध्यमातून जास्तीत जास्त जितके दिवस आम्हाला ही ओपीडी चालवायची आहे तेवढे दिवस सहकार्य करण्याचं त्यांनी कबूल केलंय. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं, पिंपळवंडी ग्रामपंचायतच्या वतीनं दर्शन भाई आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर हे मेडिसिन ज्या आहेत त्या मेडिसिनच्या उपलब्धतेसाठी काही लोक कोण पुढे आली ते डोनेशन करतायत आणि त्या माध्यमातून आम्ही एक दिवसाचे, दोन दिवसाचे, तीन दिवसाचे अशा स्वरूपाचे मेडिसिन आम्हाला लोक द्यायला लागली आणि लोकांची सेवा करायला लागली. त्यामध्ये आमच्या गावचे जे सन्माननीय काचळे सर आहेत, योगायोगाने आज त्यांच्या मिसेसचा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस त्यांनी सांभाळला. पूर्ण मेडिसिन्स त्यांनी त्या या ओपीडी आजच्या दिवसाच्या ओपीडीला लागणारे त्यांनी दिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे बंधू आणि सन्माननीय शिवाजीराव चाळक साहेब यांच्या माध्यमातून साधारण तीन दिवसाची औषधं देण्याचं त्यांनी कबूल केलं. अशा माध्यमातून जसं जसं पुढे होईल अशा स्वरूपाचं आम्ही ते काम करत आहोत. पुन्हा एकदा या कामासाठी, समाजाच्या योगदानासाठी ही डॉक्टर मंडळी जी आमची स्थानिक आहेत, जे मेडिसिन देणारे जे दाते आहेत आणि ही जी सर्व दर्शन भैयाची टीम आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, पिंपळवंडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.